तीस डिसेंबर सुप्रीम कोर्ट फायनल डिसिजन देणार सोळा अपात्र तर मुख्यमंत्री म्हणून शिंदे जाणार आरक्षण सोडा त्या पलीकडे जे घडेल ते भयानक असेल मी पुन्हा येईल हा साक्षात्कार घडला तर शिंदेनी सुरू केलेलं मिशन पूर्ण कसं होईल नार्वेकरांनी निर्णय काल लांबवला उत्तर मिळालं योग्य वेळ आता आली नेमकं घडलंय का एकतीस डिसेंबर एक सुप्रीम कोर्ट फुल अँड फायनल डिसिजन जो आहे तो एकतीस डिसेंबरला देणार एकनाथ शिंदेसह इतर पंधरा जण अपात्र होतील अपात्र झाले तर एकनाथ शिंदेची मेहमान नवाजी करण्यापर्यंत तीस डिसेंबरचाच वेळ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे तीस डिसेंबर पर्यंतच पाहुणे असतील सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी त्याचा निर्णय घेण्यासाठी दोन जानेवारीच का निवडलं मनोज जरांगे पाटील चोवीस डिसेंबरचा तगादा लावतात पण पुढच्या आठ दिवसांमध्ये असं इतकं मोठं काय घडणार होतं आठ दिवसांनी काय फरक पडणार होता ज्यामुळे सरकारनं दोन जानेवारी हीच तारीख निवडली आणि त्यामुळे बरेचसे प्रश्न जे आहेत ते राजकीय गुलदस्त्यात आहेत या पलीकडे जाऊन जर जा एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जात आहे सोळा जण जर अपात्र ठरत आहे तर मात्र जे भाजपच्या एक्स हँडलवरून व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता मी पुन्हा येईन याचा सा साक्षात्कार तर पुन्हा महाराष्ट्राला घडणार नाहीये ना कितीही काही जरी झालं तरी मराठा आरक्षणासंदर्भातील क्रेडिट काही झालं तरी भाजपा हे एकनाथ शिंदेना जाऊ देणार नाही अगोदरच देवेंद्र फडणवीस त्यांची मराठा आरक्षणामुळे डॅमेज झालेली इमेज कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी ते त्यांनी त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगचा वापर केला व्हिडिओ व्हायरल केलेत की मराठा आरक्षणासाठी मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीसांनी काय केलं दुसरा मुद्दा पोलीस अधीक्षकांनी त्यांचं स्टेटमेंट दिलं की के आम्ही केलेल्या लाठीचार्जमध्ये कुठल्याही अंगी कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये मुख्यमंत्री किंवा गृहमुन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नव्हता आणि त्यामुळेच आताच्या घडामोडी एकंदरीत जर बारकाईने ऑब्झर्व केल्या तर देवेंद्र फडणवीस त्यांची इमेज क्लीन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या क्लीन इमेजमध्येच बऱ्याचशा मोठमोठ्या घडामोडी घडणार आहेत त्यामुळे तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेंच्या जागी जर देवेंद्र फडणवीसांची रिप्लेसमेंट झाली तर ती महाराष्ट्राला मान्य असेल का की हे सरकारच नको आहे या सगळ्या भूमिकांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर याबद्दल व्यक्त होत चला त्या पलीकडचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईन हे जर खरं करून दाखवलं तर मात्र महाराष्ट्रामध्ये काय होईल अजित पवार सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात का याबाबत सुद्धा अनेक मतप्रवाह आहेत पण दोन जानेवारीचाच वेळ सरकारने का मागितला याचं उत्तर एकतीस डिसेंबरच्या निर्णयामागे दडलं तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र पब्लिक